एकदम खेडे। नमस्कार मैत्रिणो, संकष्टी चतुर्थी निमित्त तुम्ही माझे संकष्ट चतुर्थीला काय खाऊ, काय खाऊ नये व काय खावे, संकष्ट चतुर्थी म्हणजे काय, संकष्ट चतुर्थी व विनायक चतुर्थी यामधील फरक, संकष्ट चतुर्थीला स्त्रियांनी कोणते चार नियम पाळावेत, हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल, जर पाहिले नसेल तर अवश्य पहा। तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, मिठाची चतुर्थी चे व्रत कोणी कधी व कसे करावे जाणून घेऊया याची माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संकष्टी चतुर्थी ही एक हिंदू सुट्टी आहे, ज्या दिवशी भगवान गणेशांच्या भक्तांना ते निश्चित असे फळ देत असतात, अशी ही संकष्टी चतुर्थी आहे। संकष्टी चतुर्थी हे व्रत असे आहे की हे व्रत पुरुष आणि स्त्रिया हे दोघंही करत असतात। हे व्रत दोन प्रकारचे असतात, एक असते ती मिठाची संकष्टी चतुर्थी आणि दुसरी असते ते पंचामृती संकष्टी चतुर्थी। तर हे उपवास करताना दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवत असतात, तर अशी ही संकष्टी चतुर्थी आहे। तर आता आपण पाहणार आहे की मिठाची चतुर्थी या माहितीला आता आपण सुरुवात करू। सर्वसाधारणपणे आपण संकष्टी चतुर्थीला आपण चंद्राची दर्शन झाल्यानंतर आपण प्रथम गणपती बाप्पांचे पूजन करतो, नंतर चंद्राचे पूजन करतो आणि त्यानंतर आपण हा उपवास सोडत असतो, म्हणजे चंद्र उगल्याशिवाय आपण हा उपवास आपण सोडत नसतो, अशी ही गणपतीची उपासना आपण करत असतो। आता त्यामध्ये आता आपण पाहूया की मिठाची चतुर्थी हे उपवास कोणी कधी आणि कसे करायचे या माहितीला आता आपण सुरुवात करूया। मिठाची संकष्टी चतुर्थीची सुरुवात ही आपण अंगारकी चतुर्थी, गणेश जयंती, कुठलीही संकष्ट चतुर्थी या चतुर्थीपासून आपण मिठाची चतुर्थीचे व्रत हे आपण करू शकतो। हे व्रत केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना हे पूर्ण करत असतात, त्यामुळे आपलं इच्छित असे फळही आपल्याला मिळते। हे व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना आपल्या मनातील इच्छा ह्या पूर्ण होत असतात, म्हणून आपण हे मिठाची चतुर्थीचे व्रत हे आपण करायचे आहे। मिठाची चतुर्थीचे व्रत हे अगदी सोपे असून कोणालाही करता येईल असे हे व्रत आहे। हे व्रत करताना आपण सुरुवातीला संकल्प करायचा आहे, सुरुवात ही आपण संकष्टी चतुर्थीपासूनच करत असतो, त्यामुळे पहिल्या चतुर्थीला आपण संकल्प करायचा आहे। तर त्या मिठाची चतुर्थीची पूजा आपण कशी मांडायची याची माहिती आता आपण पाहूया। तर ज्या दिवशी चतुर्थी आहे त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे, त्या दिवशी आपण स्नान केल्यानंतर घरातील पूजा ही पहिल्यांदा आपण प्रथम करून घ्यायची आहे। त्यानंतर एका तामनात गणपतीची मूर्ती घेऊन आपण पंचामृताने पाण्याने आपण त्यांना अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर ही आपण अभिषेक करत असताना आपण गणपतीचा मंत्र जो तुम्हाला मंत्र येतो तो मंत्र म्हणत आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर जिथे आपण पूजा मांडणार आहे तिथे आपण पहिल्यांदा आपण अक्षता ठेवायची आहे, त्यानंतर जास्वंद, त्यानंतर आपण गणपतीची मूर्ती तिथे आपण स्थापन करणार आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना आपण अष्टगंध, जास्वंदीचे लाल फूल आणि 21 दुर्वांची जोडी ही गणपती बाप्पांना आपण अर्पण करायची आहे। त्यानंतर आपण देवासमोर आपण नैवेद्य म्हणून सुरुवातीला आपण साखर ठेवली तरी चालेल। तर असा अशी ही पूजा आपण त्या दिवशी मांडायची आहे। त्यानंतर आपण उपवास कसा करायचा याची माहिती आता आपण घेऊया। तर चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे आपण पूर्ण दिवसभर हा उपवास करायचा आहे। या दिवसात या उपवासाच्या दिवशी आपण साबुदाणा, खिचडी, भगर, वेपर्स असे कोणतेही पदार्थ खायचे नाही की ज्या पदार्थामध्ये मिठाचा समावेश आहे, असा कुठलाही पदार्थ आपण त्या दिवशी मुळीच खायचा नाही। कारण ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपल्याला मिठाचे सेवन या दिवशी आपल्याला करायचे नसते। दिवसभर तुम्ही चहा, दूध, फळे आपण त्या दिवशी खाऊ शकतो, फक्त या दिवशी आपण मिठाचे सेवन मात्र मुळीच करायचे नाही। हे मिठाचे चतुर्थीचे व्रत आपण हे चंद्रोदय झाल्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करायची आहे। चंद्रोदय झाल्यानंतर आपण प्रथम आपण गणपतीची पूजा आपण पुन्हा अजून एकदा करायची आहे। त्यानंतर
आपण चंद्राचे दर्शन करायचं आहे. या दोन्हींची पूजा झाल्यानंतर आपण आरती ही आरती नैवेद्य झाल्यानंतर हा उपवास आपण सोडायचा आहे. चंद्रोदय होण्यापूर्वी आपण हा उपवास मुळी सोडायचा नाही. चंद्रोदयानंतरच आपण उपवासाला आपण उपवास हा सोडू शकतो. नेहमीप्रमाणे आपण रात्री चंद्राची आरती करून चंद्राला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण हा उपवास सोडायचा आहे. मिठाची चतुर्थीचे व्रत करताना आपण त्या दिवशी 21 मोदक बनवायचे आहेत. तर तुम्ही तुम्हाला जसे जमतील उकडीचे, तळणीचे, कोणत्याही पद्धतीचे, जे तुम्हाला ज्या पद्धतीचे मोदक येतात ते मोदक आपण फक्त 21 करायचे आहेत. 21 मोदकापैकी 20 मोदकामध्ये ओल्या नारळाचे आणि गुळाचे आपण सारण घालायचे आहे. असे 20 मोदक आपण हे गुळाचे आणि खोबऱ्याचे सारण घालून करणार आहे. त्यातला एक मोदक आपण असा करायचा आहे की ज्यामध्ये फक्त तुम्ही त्यामध्ये मीठ घालायचं आहे. अशा प्रकारे आपण 21 मोदक आपण त्या दिवशी करायचे आहे. आणि 21 मोदकाची उकड घेतल्यानंतर 20 नारळाचे आणि मिठाचा एक मोदक असे 21 मोदक एकत्र करून त्यात आपल्याला कुठलाही मोदक वेगळा ठेवायचा नाही. 21 मोदक आपण एका ताटातच घेऊन ठेवायचा आहे. चंद्रोदयाच्या वेळेस आपण गणपतीची पूजा करायची आहे. त्या 21 मोदकांचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे, गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. त्यानंतर आपण चंद्राची पूजा करायची आहे. चंद्राची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर आपण चंद्रोदयाची पूजा झाल्यानंतर त्यानंतर आपण एका ठिकाणी जमिनीवर आसनावर बसून आपण उपवास सोडायचा आहे. तर उपवास सोडताना कधीही आपण जमिनीवर बसायचं नाही. तर आपण उपवास सोडताना आपल्याला बसायला काहीतरी घेऊन उपवास सोडताना हे 21 मोदकाचं ताट हे आपल्या जे व्यक्ती उपवास करणार आहे त्यांनी ते ताट घ्यायचं आहे आणि एक एक मोदक खाण्यास सुरुवात करायची आहे. मोदक खाताना ज्यावेळेस तुम्हाला मिठाचा मोदक येईल त्यावेळेस तो तुमचा शेवटचा घास असेल. त्यानंतर मुळीच आपण मोदकाचे सेवन करायचे नाही. आणि उपवास सोडताना आपण कोणाशीही बोलायचं नाही. ज्या घासाला तुम्हाला मिठाचा मोदक लागलेला आहे तेथूनच त्या ताटाला नमस्कार करून आपण आपलं जेवण झाले असं आपण समजायचे. आता शिल्लक राहिलेले मोदक आपल्या घरच्यांना प्रसाद म्हणून तो द्यायचा आहे. बाहेर कोणालाही हे मोदक द्यायचे नाहीत. उरलेले मोदक हे घरच्या सदस्यांनी मिळून हे मोदक प्रसाद म्हणून खायचा आहे. तर असे हे मिठाचे चतुर्थीचे व्रत करायचे आहे. हे व्रतच केल्यास आपल्या सर्व मनातील इच्छाही पूर्ण होत असतात असं हे मिठाचे चतुर्थीचे व्रत आहे. आता हे चतुर्थीचे व्रत कोणी करायचे आहे ते आता आपण पाहू. मिठाचे चतुर्थीचे व्रत ज्यांना करण्याची मनापासून इच्छा आहे व आपण हे उपवास आपल्याला सहन होईल अशा ह्या व्यक्तीनेच हे मिठाचे चतुर्थीचे व्रत करायचे आहे असं हे मिठाचे चतुर्थीचे व्रत आहे. तर हे व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत असतो. तर ज्यांची इच्छा आहे त्यांनी हे व्रत केल्यास त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.